ॲडव्होकेट वसंतराव भोसले, महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोव्याचा माजी चेअरमन, सध्या सदस्य आहे. महाराष्ट्रामध्ये वकिलांच्या वरती होणाऱ्या अन्यायासंदर्भात आमची संघटना लढा देत असते. या अनुषंगाने सांगायचं झालं तर आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला यासाठी आलो होतो की शनिवारी राहुरी येथील दोन वकिलांची निवडून हत्या झाली. राजाराम आढाव आणि त्यांच्या विद्यमान पत्नी ज्या होत्या त्याही वकील होत्या, मनीषा आढाव यांचा काही खंडणीच्या प्रकरणामध्ये त्यांना सकाळी बोलवून घेतलं, त्यांना नंतर किडनॅप केलं आणि किडनॅप केल्यानंतर पुन्हा त्यांचं प्लास्टिकची पिशवी गळ्यामध्ये बांधून त्यांचा दुधभरून खून केला. या निगडून खुनामुळं महाराष्ट्रातल्या तमाम वकिलांच्या संरक्षणाचा आणि त्यांना मिळणारा प्रोटेक्शन मिळणं गरजेचं आहे, यासाठी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलने एक विधेयक 2019 सालीच त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना दिलं होतं. परंतु त्यानंतर सत्तांतरण झालं आणि त्याच्यामध्ये तो पुढं काहीच झालं नाही आणि मग या घटनेने आता पुन्हा महाराष्ट्र खळबळून महाराष्ट्रामधले तमाम वकील खळबळून त्यांच्या तीव्र भावना आहेत या घटनेबद्दल. आणि मग सगळ्यांना आज प्रोटेक्शन कायदा आहे, डॉक्टरांसाठी प्रोटेक्शन कायदा आहे, त्याही पुढे जाऊन पत्रकारांच्यासाठी प्रोटेक्शन कायदा आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये जवळपास आता 240,000 वकील आहेत, या वकिलांच्यासाठीसुद्धा अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. म्हणजे अशी प्रकारे एक झाली तर याशिवायही मारहाणीच्या घटना घडत आहेत, कोर्ट प्रिमायसेसमध्ये काही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, कोर्टाच्या बाहेरही घटना घडत आहेत. आणि मग दिवसेंदिवस असुरक्षिततेचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये वकिली व्यवसाय करत असताना कोणाच्या तरी बाजूनं कोणाच्या तरी विरुद्ध निकाल होत असतो आणि मग कुठंतरी हा वकील वर्ग कोणाच्या तरी मोशाला पात्र होत असतो आणि त्यातून या घटना घडतात. आणि मग या घटनेपासून किमान जे अशा घटना करणार नाहीत अशा पद्धतीचा कायदा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे अशा पद्धतीचा पारदर्शक महाराष्ट्र युवाने बिल तयार केलं आहे, मग जो कायदा तयार केला आहे आणि तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर केला आहे. आणि त्यामुळं या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि लवकरात लवकर ते बिल पास व्हावं यासाठी आमच्या सातारा जिल्हा वकील संघटना जी आहे त्या वकील संघटनेच्या मार्फत आज इथे कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन दिलं आहे की आपल्यामार्फतही आमच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात हा त्यातला मूळ हेतू आहे.